हेलो स्टूडेंट, आता दिवाळी संपली आहे. आय होप सर्वांची दिवाळी चांगली गेली असेल. आपण आता आपले लेक्चरला स्टार्ट करत आहोत आजपासून. तर आपण 10 चॅप्टरपर्यंत शिकलो आहे, म्हणजे फर्स्ट सेमिस्टरमध्ये, फर्स्ट सेशनलमध्ये. तर आपण आज चॅप्टर नंबर 11 स्टार्ट करत आहोत, इपिलेप्सी अँड अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. आपण ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम बघत आहोत, त्यातलाच हा टॉपिक आहे इपिलेप्सी आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. तर इपिलेप्सी हा थर्ड मोस्ट कॉमन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, म्हणजे ब्रेन डिसऑर्डर. फर्स्ट सेरिब्रो व्हॅस्क्युलर आहे, सेकंड अल्झायमर डिसीज आहे, आणि हा थर्ड मोस्ट कॉमन न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. इपिलेप्सीमध्ये काय होतं, ड्यू टू अ सडन अँड एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑफ नर्व इम्पल्स, त्यामुळे कन्वर्जंट येतं, म्हणजे झटके येतात. दॅट इज द इपिलेप्सी. इपिलेप्सी इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम, दॅट इज द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर इन विच अ ब्रेन ॲक्टिव्हिटी बिकम्स अबनॉर्मल, कॉजिंग अ सीजर्स ऑर अ पीरियड्स ऑफ अ अनयुजुअल बिहेवियर सेन्सेशन अँड समटाईम्स अ लॉस ऑफ अवेअरनेस. हे इपिलेप्सीची डेफिनेशन आहे. सीजर्स म्हणजे झटके, झटके येतात. सीजर्स म्हणजे काय, अ सीजर्स इज अ पॅराऑक्सिमल इव्हेंट कॅरेक्टराइज बाय अबनॉर्मल एक्सेसिव्ह हायपर सिंक्रोनस डिस्चार्ज ऑफ अ कॉर्टिकल न्यूरॉन ॲक्टिव्हिटी. कॉर्टिकल न्यूरॉनमध्ये द सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये न्यूरॉनचे ओरिजिनेटेड इंटू अ डिस्टिंक्ट लेअरमध्ये असतात. तुम्ही HEPमध्ये ब्रेनची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी बघितलीच असेल. तर ब्रेनमध्ये 2 हेमिस्फिअर असतात आणि त्यांचे पर्टिक्युलर लोब असतात. तर 4 लोब असतात, फ्रंटल, पॅराइटल, ऑसिपिटल आणि टेम्परल. आणि प्रत्येक लोबचं स्पेसिफिक एक काम आहे, म्हणजे मोटर कॉर्टेक्सचं मुवमेंट कंट्रोल करतं, ऑसिपिटल लोब व्हिज्युअल किंवा ऑडिटरी बघतो, किंवा फ्रंटल लोबचं काम काय आहे, थिंकिंग, प्लॅनिंग किंवा इमोशनल थिंकिंग. आणि टेम्परल लोबचं काय काम आहे, मेमरी, अंडरस्टँडिंग आणि लँग्वेज. पॅराइटल लोबचं काय काम आहे, परसेप्शन, मेकिंग सेन्स ऑफ वर्ड आणि स्पीलिंग. हे पर्टिक्युलर स्पेसिफिक लोबचं स्पेसिफिक काम आहे. ज्या स्पेसिफिक लोबमध्ये सडन आणि एक्सेसिव्ह डिस्चार्ज होतो, नर्वचा इम्पल्सेस एक्सेसिव्हमध्ये येतात आणि करंट फ्लो होतो, त्या पर्टिक्युलर लोबचं फंक्शन हे डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे सीजर्स येतात, म्हणजे झटके येतात. आणि त्या पर्टिक्युलर कंडिशनला आपण म्हणतो इपिलेप्सी. इपिलेप्सी म्हणजे काय, अ इपिलेप्सी कॅन बी डिफाईन ॲज अ क्रोनिक सीजर डिसऑर्डर ऑर ग्रुप ऑफ डिसऑर्डर कॅरेक्टराइज बाय अ सीजर्स दॅट युजली रिक्युअर अनप्रेडिक्टेबली इन द अब्सेन्स ऑफ अ कन्सिस्टंट प्रोवोकिंग फॅक्टर. प्रोवोकिंग फॅक्टर म्हणजे काय, अ फॅक्टर दॅट कॉज ऑर अ ट्रिगर्स द ऑनसेट ऑफ अ डिसऑर्डर इलनेस ऑर ॲक्सिडेंटल ऑर बिहेवियर रिस्पॉन्सेस, दॅट इज द प्रोवोकिंग फॅक्टर. इपिलेप्सी ही अशी कंडिशन आहे ज्यात ब्रेनमधून एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात, म्हणजे फायरिंग होते नर्वची, त्यामुळे झटके येतात. दॅट बेस ऑन अ एक्साइटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम, दॅट इज द इपिलेप्सी. इपिलेप्सी इज नॉट अ कंटॅजिनस, म्हणजे ती स्प्रेड होत नाही वन ऑर्गॅनिझम टू अनदर, दॅट इज द कंटॅजिनस नाही आहे ती. इट इज अ नॉट अ मेंटल इलनेस ऑर अ कॉग्निटिव्ह डिसॅबिलिटी. द न्यूरोलॉजिकल ऑर डिसफंक्शन सीन इन इपिलेप्सी कॅन अ बिगिन ॲट अ बर्थ, चाइल्डहूड, अल्डोसेन्स ऑर अ इवन इन अ अडल्टहूड. म्हणजे इपिलेप्सी एक असा डिसऑर्डर आहे का तो कोणालाही होऊ शकतो, म्हणजे ॲट अ बर्थ चाइल्डला होऊ शकतो किंवा
यंग लोकांना किंवा अडल्टला किंवा म्हातारे लोकांना किंवा कोणालाही होऊ शकतो इपिलेप्सी हा डिसऑर्डर. बेसिकली इपिलेप्सी ही नर्व रिलेटेड समस्या असते. त्यात नर्वची फायरिंग जास्त होते किंवा त्याच्या रिलेटेड अबनॉर्मॅलिटी होते. ते डायरेक्टली और इनडायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टीमला नर्वच्या डिस्चार्जला अफेक्ट करतात. दॅट इज द इपिलेप्सी. क्लासिफिकेशन ऑफ अ इपिलेप्सी. इपिलेप्सीचे दोन टाईप आहे, इडिओपॅथिक इपिलेप्सी आणि सिम्प्टोमॅटिक इपिलेप्सी. इडिओपॅथिक इपिलेप्सी म्हणजे नो स्पेसिफिक ॲनाटॉमिक कॉज ऑफ सीझर्स. म्हणजे सीझर्स येत आहे पण त्याचे स्पेसिफिक ॲनाटॉमिक कॉज काय आहे ते माहीत नसतं. दॅट इज द इडिओपॅथिक इपिलेप्सी. आणि सेकंड वन आहे सिम्प्टोमॅटिक इपिलेप्सी. म्हणजे त्याचे कॉज आपल्याला माहीत आहे, मेनी कॉज म्हणजे व्हेरियस कॉज असतात, त्यामुळे सीझर्स येतात आणि दॅट इज कॉल्ड द क्रोनिक इपिलेप्सी. काय काय कॉज आहे तर अबनॉर्मल ड्रग यूज किंवा ट्यूमर आहे किंवा हेड इंजुरी झाली एखाद्याला किंवा हायपोग्लायसेमिक कंडिशन आहे किंवा सडन आपण अल्कोहोल विथड्रॉ केला. म्हणजे एखादा अल्कोहोल घेत असेल आणि त्यांनी क्रोनिक अल्कोहोल अल्कोहोलिझम असेल तो आणि त्याने जर सडनली अल्कोहोल घेणं बंद केलं तर त्याला पण इपिलेप्सी होण्याचे चान्सेस असतात किंवा सीझर्स येतात, झटके येतात. हे होते टाईप्स ऑफ इपिलेप्सी. तर आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू क्लासिफिकेशन ऑफ इपिलेप्सी हे खूप इम्पॉर्टंट आहे. इपिलेप्सीचे क्लासिफिकेशन दोन मेन पार्टमध्ये डिवाइड केले असतं, पार्शियल इपिलेप्सी, पार्शियल सीझर आणि सेकंड वन आहे जनरलाइज सीझर्स. तर तुम्ही HEP मध्ये ब्रेनची ॲनाटॉमी बघितली आहे. ब्रेनमध्ये दोन हेमिस्फिअर असतात आणि चार लोब असतात, फ्रंटल लोब, पॅराइटल लोब, ऑसिपिटल लोब आणि टेम्परल लोब. तर स्पेसिफिक लोबचं स्पेसिफिक काम आहे आणि ज्या लोबमध्ये नर्वची फायरिंग एक्स्ट्रा होणार का होणार, तर हेड इंजुरी झाली आहे किंवा ट्यूमर झाला आहे किंवा हायपोग्लायसेमिया झाला आहे किंवा अबनॉर्मल ड्रग यूज केला आहे आपण, हे सारे ह्या कॉजमुळे नर्वची फायरिंग जास्त होते ब्रेनमध्ये. नर्वचा डिस्चार्ज हा एक्सेसिव्ह किंवा सडन होतो, अब्रप्ट होतो त्या पर्टिक्युलर लोबमध्ये आणि त्या पर्टिक्युलर लोबचे फंक्शन हे अफेक्ट होते. तर मोटर कॉर्टेक्सचं काम काय आहे, मुवमेंट आपली कंट्रोल करतो. जर मोटर कॉर्टेक्सवर जर सडन आणि एक्सेसिव्ह डिस्चार्ज झाला ना इम्पल्सचा तर अबनॉर्मल मुवमेंट होते, मसल रिलॅक्स होतं आणि पेशंट फॉल डाऊन होतं. जर ऑसिपिटल लोबवर जर नर्व फायरिंग झाली म्हणजे एक्सेसिव्ह आणि सडन डिस्चार्ज झाला नर्व इम्पल्सेसचा तर ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं आणि करंट फ्लो होतो इलेक्ट्रिक आणि त्यामुळे त्याचे स्पेसिफिक लोबचं जे फंक्शन आहे ते डिस्टर्ब होतं. ऑसिपिटल लोबचं काय आहे, व्हिज्युअल. म्हणजे जर ऑसिपिटल लोबवर जर नर्व फायरिंग एक्स्ट्रा झाली किंवा एक्सेसिव्ह झाली तर त्यामुळे ऑसिपिटल लोबचं काम काय आहे, व्हिज्युअल, ऑडिटरी आणि मत्तव पेशंट जर जास्त झालं त्यावर एक्सेसिव्ह आणि डिस्चार्ज नर्व इम्पल्सेस झाले तर तो पेशंट पाहू शकणार नाही किंवा ऐकू शकणार नाही किंवा तो हॅल्युसिनेशन कंडिशनमध्ये जाईल. म्हणजे शंटिंग इफेक्ट दाखवेल किंवा आपण त्याला मराठीत काय म्हणतो, भ्रमच्या स्थितीत जाईल. आणि फ्रंटल लोबवर जर त्याचं नर्वची फायरिंग एक्सेस म्हणजे सडन आणि एक्सेसिव्ह डिस्चार्ज झाला नर्व इम्पल्सचा तर फ्रंटल लोबचं फंक्शन डिस्टर्ब होईल. म्हणजे तो व्यक्ती थिंक करू शकणार नाही किंवा प्लॅनिंग करू शकणार नाही,
आणि त्यामध्ये पण तो शंटिंग इफेक्टमध्ये जाईल. टेम्परल लोबवर जर त्याचा इफेक्ट झाला तर मेमरी लॉस, म्हणजे त्याला काही आठवणार नाही, त्याची मेमरी लॉस होऊ शकते किंवा अंडरस्टँड करू नाही शकणार काय चालू आहे काय नाही, आणि लँग्वेज पण विसरू शकतं. दॅट इज द टेम्परल लोबचं जर टेम्परल लोबवर जर झालाय एक्सेसिव्ह किंवा सडन डिस्चार्ज. आणि पॅरेटल लोबवर जर झाला तर परसेप्शन, मेकिंग सेन्स ऑफ वर्ल्ड हे डिस्टर्ब होईल. तर आपण आता क्लासिफिकेशन बघणार आहोत. दोन मेन क्लासिफिकेशन आहे, पार्शियल सीझर आणि जनरलाइज सीझर. पार्शियल सीझर काय आहे? ओनली अ पोर्शन ऑफ अ ब्रेन पार्ट ऑफ वन लोब ऑर अ हेमिस्फिअर विल बी अफेक्ट. म्हणजे यामध्ये फक्त एक पार्टच किंवा वन लोबच अफेक्ट होतो किंवा एक हेमिस्फिअरच अफेक्ट होतो. दॅट इज द पार्शियल सीझर. पार्शियल सीझर्सचे दोन टाईप आहे, सिम्पल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल. सिम्पल सीझरमध्ये काय होतं, हायपर ॲक्टिव्ह न्यूरॉन हे वन लोबला, म्हणजे ब्रेनमधल्या वन लोबलाच अफेक्ट करतात आणि ते स्प्रेड होत नाही. म्हणजे एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये जे करंट आहे, जो एक्सेसिव्ह डिस्चार्ज ऑफ नर्व इम्पल्सेसमुळे जो करंट जनरेट झाला आहे, ती फायरिंग होती नर्वची, ती होत नाही, म्हणजे पसरत नाही, ती एका लोबमध्येच ती सीमित राहते. म्हणजे एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये मग फक्त एकाच लोबचं फंक्शन डिस्टर्ब होतं. दॅट इज द सिम्पल सीझर विदाउट इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे पेशंट बेशुद्ध होत नाही त्या कंडिशनमध्ये. विथ अ मोटर सिम्टम्स विथ अ स्पेशल सेन्सरी अर अ सोमॅटो सेन्सरी सिम्टम्स विथ अ सायकिक सिम्टम. मोटर सिम्टम म्हणजे कोणकोणते, तर रिलेटेड टू मुवमेंट सच ॲज अ ट्रिमर्स, फ्रीझिंग आणि रिजिडिटी, ते अफेक्ट करतात. त्यानंतर सेकंड वन आहे कॉम्प्लेक्स सीझर्स. कॉम्प्लेक्स हॅल्युसिनेशन होतं. यामध्ये पेशंट काय करतो, पेशंटचे सिम्टम काय काय आहे जर कॉम्प्लेक्स आणि पार्शियल सीझर झाले तर, पेशंट हा चिविंग करतो, त्याला डायरिया होऊ शकतं किंवा युरिनेशन होऊ शकतं, आणि पेशंट हा कॉन्शियसनेस हा अल्टर करतो. म्हणजे कॉन्शियसनेसमध्ये असू पण शकतो किंवा अनकॉन्शियस पण असू शकतो. कॉम्प्लेक्स सीझर्समध्ये चिविंग म्हणजे तो दात किटकिटतो, म्हणजे वाजवतो दात, त्या पर्टिक्युलर पेशंटला डायरिया होऊ शकतं किंवा युरिनेशन होऊ शकतो, आणि शंटिंग इफेक्टमध्ये पण जाऊ शकतो. दॅट इज द कॉम्प्लेक्स पार्शियल. हे होतं पार्शियल सीझर. यामध्ये फक्त एक लोब किंवा एक हेमिस्फिअरला अफेक्ट होतो, तो पसरत नाही. म्हणजे वन लोब किंवा एका हेमिस्फिअरमधून दुसऱ्या हेमिस्फिअरमध्ये किंवा एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये जे एक्सेसिव्ह डिस्चार्ज आहे नर्व इम्पल्सचे ते जात नाही, किंवा तो करंट फ्लो होतो, इलेक्ट्रिक डिस्चार्ज होतो, तो जात नाही. दॅट इज द पार्शियल सीझर. सिम्पल पार्शियल ऑनसेट फॉलोड बाय इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस, इम्पेअर अ कॉन्शियसनेस ॲट अ ऑनसेट. जनरलाइज सीझर. जनरलाइज सीझर हे बिगिन्स लोकली अँड स्प्रेड अबनॉर्मल इम्पल्सेस टू बोथ हेमिस्फिअर. म्हणजे जर एखाद्या लोबमध्ये जर नर्व डिस्चार्ज हा एक्सेसिव्ह आणि सडन किंवा अब्रप्ट होतो, तेव्हा त्या पर्टिक्युलर लोबमध्ये त्या पर्टिक्युलर लोबचं फंक्शन अफेक्ट होतं. पण जनरलाइज सीझर्समध्ये ते एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये ट्रान्सफर होतेच, करंट फ्लो होतो, आणि एका हेमिस्फिअरमधून दुसऱ्या हेमिस्फिअरमध्ये पण जातो, आणि त्यामुळे जे जे अफेक्ट होईल, जे लोब अफेक्ट होईल, जे हेमिस्फिअर अफेक्ट होईल, त्या ज्याचं जे फंक्शन आहे ते अफेक्ट होईल. दॅट इज द जनरलाइज सीझर्स.
जनरलाइज सीजर्सचे अजून टाइप आहे अब्सेंस सीजर्स, त्यानंतर मायोक्लोनिक सीजर्स, क्लोनिक सीजर्स, टोनिक, टोनिक क्लोनिक, अटोनिक आणि इन्फंटाइल स्पाझम. आपण जनरल अब्सेंस, मायोक्लोनिक्स, इपिलेप्सी याचे क्लासिफिकेशन आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट वन आहे पार्शियल सीजर्स. हा खूप कॉमन आहे, म्हणजे 80% पेशंट हे पार्शियल सीजर्सचे असतात. सिंपल आणि पार्शियल सीजर्स, जसं की ओनली अ पोर्शन ऑफ ब्रेन, म्हणजे पार्ट ऑफ वन लोब ऑर अ हेमिस्फिअर विल बी अफेक्ट इन अ सिंपल आणि पार्शियल, सिंपल पार्शियल सीजरमध्ये. डू नॉट कॉज अ लॉस ऑफ कन्सिसनेस, म्हणजे पेशंट हा बेशुद्ध होत नाही पार्शियल सीजर्समध्ये, सिंपल पार्शियल सीजर्समध्ये. साइन्स आणि सिम्पटम्स काय काय आहे मोटरमध्ये? कन्वल्जन, जर्किंग, चिविंग मोशन आणि लिप स्मॅकिंग. इथे एक एक पेशंट दाखवला आहे पार्शियल सीजरचा, त्यामध्ये बिफोर सीजर पेशंट एकदम ओके आहे आणि सीजर्स ऑकर झाले, म्हणजे त्या पेशंटला इपिलेप्सी आहे आणि त्याला सीजर्स येत आहेत, तर त्या काय होत्या? जर्किंग ऑफ द राईट हाफ ऑफ द फेस अँड द पेशंट इज अ फुल्ली कॉन्शियसनेस. तुम्ही फिट येणारा पेशंट बघितलेलाच असेल. कन्वल्जिव जर्किंग, म्हणजे खिचले जाते त्या पर्टिक्युलर पेशंटचा एक जे मसल आहे जे आहे ते खिचले गेले, जर्किंग झाले. चिविंग ऑफ मोशन, म्हणजे दात तो वाजवतो, किटकिट करतो. आणि लिप स्मॅकिंग, म्हणजे लिप स्मॅक होतात त्याचे, असे हलतात. दॅट इज द सेन्सरी आणि सोमॅटो सेन्सरी. पॅरास्थेशिया ऑराज, पॅरास्थेशिया म्हणजे काय? डॅमेज टू अ पेरिफेरल नर्व्स, दॅट इज द पॅरास्थेशिया. आणि ऑराज अ इमोशनल आणि मेंटल अँड स्पिरिच्युअल लेवल फ्रॉम अँड एनर्जी फील्ड अराउंड द बॉडी नोन ॲज द ऑराज. ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिकमध्ये काय होतं? स्वेटिंग होतं, फ्लशिंग होतं, प्युपिल डायलेशन होतं, म्हणजे डोळ्यांची साईज वाढते, प्युपिलची साईज मोठी होते, दॅट इज द प्युपिल डायलेशन. बिहेअरमध्ये काय चेंज होतं? हॅलुसिनेशन होतं, डिसफेझिया होतं, इम्पेअर अ कॉन्शियसनेस होतं. डिसफेझिया म्हणजे काय? तर लँग्वेज डिसऑर्डर आहे. डिफिशियन्सी इन द जनरेशन ऑफ अ स्पीच, दॅट इज द डिसफेशिया होऊ शकतो पेशंटला. हॅल्युसिनेशन होऊ शकतं, तो शंटिंग इफेक्टमध्ये जाऊ शकतो. किंवा इम्पेअर अ कॉन्शियसनेस, हे रेअर आहे पण ते होतं. हे आहे साइन्स आणि सिम्पटम्स ऑफ सिम्पल पार्शियल सीजर्स. त्यानंतर आहे कॉम्प्लेक्स पार्शियल सीजर्स. इम्पेअरमेंट ऑफ अ कॉन्शियसनेस, पर्पजलेस बिहेवियर इज अ कॉमन. अफेक्ट अ पर्सन मे वंडर अबाउट अ एमलेसली ॲग्रेसिव्ह बिहेवियर, म्हणजे व्हॉयलन्स होतो पेशंट. ऑटोमॅटिझम, दॅट इज द पिकिंग ॲट अ क्लॉथ्स. व्हिज्युअल, ऑडिटरी ऑर ऑलफॅक्टरी हॅलुसिनेशन होतं कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीजर्समध्ये. आणि यात कॉन्शियसनेस हा अल्टर होतो, म्हणजे पेशंट कॉन्शियस पण असू शकतो किंवा अनकॉन्शियस पण असू शकतो कॉम्प्लेक्स पार्शियल सीजर्समध्ये. त्यानंतर आहे जनरलाइज सीजर्स. जनरलाइज सीजर्स हे बिगिन्स लोकली अँड स्प्रेड ॲबनॉर्मल इम्पल्सेस टू बोथ हेमिस्फेअर. सीजर सिम्पटम्स कॅन व्हॅरी वाईडली. सम पीपल विथ अ इपिलेप्सी सिम्पल स्टार्ट अ ब्लँकी फॉर अ फ्यू सेकंड्स ड्युरिंग अ सीजर्स, व्हाईल अदर रिपीटेडली ट्विच देअर आर्म्स ऑर लेग्स. हॅव्हिंग अ सिंगल सीजर्स डझंट मीन यू हॅव अ इपिलेप्सी. ॲट लिस्ट टू अनप्रोवोक्ड सीजर्स आर जनरली रिक्वायर्ड टू अन इपिलेप्सी डायग्नोसिस अफेक्टिंग द बोथ हेमिस्फिअर अँड डिफ्यूज.
दॅट इज द जनरलाइज सीझर्स. जनरलाइज सीझर्सचे तीन मेन टाईप आहे, इडिओपॅथिक इपिलेप्सी, सिम्प्टोमॅटिक इपिलेप्सी आणि क्रिप्टोजेनेटिक इपिलेप्सी. इडिओपॅथिक इपिलेप्सी हे एज रिलेटेड आणि जेनेटिक ओरिजिनमधून असते. म्हणजे इडिओपॅथिक इपिलेप्सीमध्ये स्पेसिफिक अनॅटॉमिकल कॉज नसतो फॉर अ सीझर्स, दॅट इज द इडिओपॅथिक इपिलेप्सी. आणि सिम्प्टोमॅटिक इपिलेप्सीमध्ये स्पेसिफिक कॉज माहीत असतो, म्हणजे जो कशामुळे जे स्पेसिफिक अनॅटॉमिकल फंक्शन डिस्टर्ब झाले आहे, दॅट इज द म्हणजे सिम्प्टम त्याचे माहीत असतात, त्या सिम्प्टमवरनं कॉज काय आहे त्याचं माहीत असतो, दॅट इज द सिम्प्टोमॅटिक इपिलेप्सी. अ कॉन्शियसनेस ऑफ अ नोन अँड ससेप्टेड अंडरलाईंग डिसऑर्डर ऑफ अ CNS. आणि थर्ड वन आहे क्रिप्टोजेनिक इपिलेप्सी, डिसऑर्डर ऑफ अ हिडन कोर्स ऑर अ एज रिलेटेड. अब्सेन्स सीझर्स, त्याला अजून एक नाव आहे पेटिटमाल, पेटिटमाल इपिलेप्सी. इट कन्सिस्ट ऑफ इम्पेअरमेंट ऑफ कॉन्शियसनेस युजली असोसिएटेड विथ बायलॅटरल क्लोनिक आणि मोटर ऍक्टिव्हिटीज सच ॲज अ आय लीड ब्लिंकिंग, दॅट इज द अब्सेन्स सीझर्स. हे जनरली लहान मुलांमध्ये दिसतात, म्हणजे इन चिल्ड्रन ते 3 ते 5 वर्षाच्या लहान मुलांमध्येच हे सीझर्स दिसतात. आणि ते फक्त 3 ते 5 सेकंद किंवा 10 ते 30 सेकंदापर्यंतच असतात आणि त्यानंतर दिसत नाही. सिम्प्टम काय काय आहे पेटिटमाल इपिलेप्सीचे किंवा अब्सेन्स सीझर्सचे, तर रॅपिड आय ब्लिंकिंग, वन डायरेक्शन विज्युअल हे आहे त्याचे सिम्प्टम्स. अल्टरेशन ऑफ अ कॉन्शियसनेस लास्टिंग फॉर अ 10 to 30 सेकंड, म्हणजे कॉन्शियसनेस असू पण शकतो किंवा जाऊ पण शकतो. स्टेअरिंग विथ अ ऑकेशनल आय ब्लिंकिंग अँड लॉस ऑफ पोस्टरल टोन 100 or more डेली. ऑनसेट ऑकर्स फ्रॉम 3 to 16 इयर, डिसअपेअर बाय अ 40 इयर्स. जनरली हा लहान मुलांमध्ये दिसतो. सेकंड वन आहे मायोक्लोनिक इपिलेप्सी. इट कन्सिस्ट ऑफ अ आयसोलेटेड क्लोनिक जर्क. मायोक्लोनिकमध्ये काय होतं, सडन इनव्हॉलंटरी जर्किंग ऑफ अ फेशियल लिम ऑर अ ट्रंक मसल इन अ रिदमिक मॅनर, म्हणजे मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं सेव्हरल टाईपमध्ये, म्हणजे झटके येतात. इन शॉर्ट मायोक्लोनिक सीझर्स किंवा मायोक्लोनिक इपिलेप्सीमध्ये सडन इनव्हॉलंटरी जर्किंग ऑफ फेशियल लिम्ब ऑर ट्रंक मसल इन अ रिदमिक मॅनर, मधूनमधून कॉन्ट्रॅक्शन होतं शॉर्ट शॉर्ट टाईमला सेव, म्हणजे आणि ते खूप वेळा होतं कंटिन्यू, त्यामुळे ते झटके येतात, दॅट इज द मायोक्लोनिक सीझर्स. त्यानंतर आहे क्लोनिक. क्लोनिक सस्टेन मसल कॉन्ट्रॅक्शन अल्टरेटिंग विथ अ रिलॅक्झेशन. क्लोनिकमध्ये काय होतं, रॅपिड कॉन्ट्रॅक्शन होतं आणि लगेच रिलॅक्झेशन होतं, दॅट इज द क्लोनिक. आणि टोनिकमध्ये काय होतं, सस्टेन मसल स्टिफनिंग, कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन होतं, दॅट इज द टोनिक. आणि सिम्प्टम काय आहे, क्राईंग आहे, फॉल डाऊन होतो पेशंट, रडतो पेशंट किंवा आणि खाली पडतो, हे त्यांचे सिम्प्टम आहे. मसल हे टोनिकमध्ये स्टिफ होतात, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि क्लोनिकमध्ये रॅपिड कॉन्ट्रॅक्शन होतं आणि लगेच रिलॅक्झेशन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं रिलॅक्झेशन होतं, दॅट इज द क्लोनिक क्लोनिक सीझर्स. त्यानंतर आहे क्लोनिक टोनिक क्लोनिक, त्याला अजून एक नाव आहे ग्रँडमाल इपिलेप्सी. ही मेजर इपिलेप्सी आहे. अ सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस अँड मेजर कन्वल्जन कन्सिस्टिंग ऑफ अ टोनिक स्पाझम ऑफ अ होल बॉडी
फॉलोड बाय सिंक्रोनस क्लोनिक जर्किंग कन्वल्जन आर फॉलोड बाय जनरलाइज सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन. टोनिक क्लोनिक टोनिक क्लोनिक इपिलेप्सीला अजून एक नाव आहे ग्रँड मल इपिलेप्सी. यामध्ये काय होतं, सडन लॉस ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे पेशंट बेशुद्ध होतो. टोनिक फेजमध्ये काय होतं, पेशंट बिकम रिजिड अँड फॉल्स टू द ग्राउंड. आपण टोनिक बघूया, टोनिकमध्ये काय होतं बघितलं, म्हणजे कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे पेशंट हा रिजिड बनतो, त्याचे मसल हे कॉन्ट्रॅक्ट होतात पूर्ण आणि तो ग्राउंडवर म्हणजे खाली पडतो. तो रेस्पायरेशन आर अ इंटरप्टेड बॅक आर्चेस आणि लास्ट अबाउट फॉर अ 1 मिनिट. हे 1 मिनिटासाठी होते, टोनिक फेज होते टोनिक क्लोनिक इपिलेप्सीमध्ये. आणि त्यानंतर सेकंड फेज क्लोनिक फेज. क्लोनिक फेजमध्ये काय होतं, रॅपिड मसल जर्किंग. जर्किंग म्हणजे काय होतं, रॅपिड कॉन्ट्रॅक्शन होतं, परत रिलॅक्झेशन होतं, परत कॉन्ट्रॅक्शन होतं, रिलॅक्झेशन होतं, दॅट इज द क्लोनिक फेज. आणि ते सायकल कशी चालते, टोनिक होतं परत क्लोनिक होतं, टोनिक होतं क्लोनिक होतं, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं त्यानंतर रॅपिड कॉन्ट्रॅक्शन होतं परत रिलॅक्स होतं, त्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं परत रॅपिड कॉन्ट्रॅक्शन परत रिलॅक्झेशन, दॅट इज द टोनिक क्लोनिक, दॅट इज द ग्रँड मल इपिलेप्सी. मसल हे फ्लॅसिडिटी होतात क्लोनिक फेजमध्ये, इनकंटिन्युअस टंग बायटिंग टॅकिकार्डिया आणि हेवी सलायव्हेशन होतं. म्हणजे तो पर्टिक्युलर पेशंट हा जीभ चावतो, त्याच्या कधी कधी फेस पण येतो त्याच्या तोंडातनं आणि तो बेशुद्ध पण होतो, दॅट इज द टोनिक क्लोनिक ग्रँड मल इपिलेप्सी. टोनिक सीझर्स मध्ये काय होतं, कॉज अ स्टिफनिंग ऑफ युअर मसल. दिस इज सीझर्स युजली अफेक्ट मसल इन युअर बॅक आर्म्स अँड लेग्स अँड मे कॉज टू यू टू अ फॉल टू द ग्राउंड, दॅट इज द टोनिक सीझर्स. ड्यूरिंग अ पोस्टिकेटल फेज हेड अकेक कन्फ्युजन नॉशिया ड्राउजीनेस डिसओरिएंटेशन मे लास्ट फॉर अ आवर. अटोनिक सीझर्स दॅट इज द ड्रॉप अटॅक्स. अटोनिकमध्ये काय होतं, अटोनिक सीझर्स ऑल्सो नोन ॲज अ ड्रॉप सीझर्स कॉज अ लॉस ऑफ मसल कंट्रोल विच मे कॉज यू टू अ सडनली कोलॅप्स ऑर अ फॉल डाऊन. त्यामध्ये काय होतं, लॉस ऑफ मसल कंट्रोल होतो, मसलवर कंट्रोल राहत नाही आणि त्यामुळे पेशंट सडनली कोलॅप्स होतो म्हणजे खाली पडतो, दॅट इज द अटोनिक सीझर्स. सडन लॉस ऑफ पोस्चरल टोन आणि पेशंट फॉल टू द ग्राउंड ऑकर्स प्रायमरली इन अ चिल्ड्रन, अटोनिक सीझर्स. त्यानंतर आहे अनक्लासिफाईड सीझर्स, त्यामध्ये आहे न्योनेंटल आणि नंतर आहे स्ट्रेटस इपिलेप्टस. सीझर्स ऑकर रिपीटेडली विथ अ नो रिकव्हरी ऑफ अ कॉन्शियसनेस बायो अटॅक. तर हे आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे इपिलेप्सीचं, त्याचे कॉजेस बघणार आहोत. म्हणजे इपिलेप्सी काय आहे, इपिलेप्सी इज अ सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर इन विच ब्रेन ऍक्टिव्हिटी बिकम्स अ अबनॉर्मल कॉजिंग अ सीझर्स ऑर अ पिरियड्स ऑफ अ अनयुजुअल बिहेवियर सेन्सेशन अँड समटाईम लॉस ऑफ अवेअरनेस. सीझर्स सिम्पटम्स कॅन व्हॅरी वाईडली. सम पीपल विथ इपिलेप्सी सिम्पल स्टेअर अ ब्लँकी फॉर अ फ्यू सेकंड्स ड्युरिंग अ सीझर्स while other repeatedly twitch their arms or legs. Having a single seizure doesn't mean you have a epilepsy. At least 2 unprovoked seizures are generally required for an epilepsy diagnosis. Symptom काय काय आहे, the temporary confusion होतं, a staring spell होतं, uncontrollable jerking movement होते of the arms आणि legs ची, लॉस ऑफ कॉन्शियसनेस किंवा अवेअरनेस पण असतो,
अ साइकिक सिम्पटम्स सच एज अ फियर, एंजाइटी, इपिलेप्सी ही अशी कंडिशन आहे ज्यात ब्रेनमधून एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात, फायरिंग होते ऑफ नर्वची, त्यामुळे झटके येतात. दॅट इज बेस्ड ऑन अ एक्साइटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. ही न्यूरॉन रिलेटेड समस्या आहे, त्यात नर्वची फायरिंग ही जास्त होते किंवा त्याच्या रिलेटेड अबनॉर्मॅलिटी होता, ते डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली आपल्या नर्व सिस्टीमच्या नर्वच्या डिस्चार्जला अफेक्ट करतात. नर्व डिस्चार्ज हा एक्सेसिव्ह, सडन किंवा अब्रप होतो. त्या पर्टिक्युलर लोबमध्ये त्या पर्टिक्युलर लोबचं फंक्शन हे अफेक्ट होतं. सिम्पटम काय काय आहे? जनरली खूप वेगवेगळे सिम्पटम दिसतात प्रत्येक पर्टिक्युलर पेशंटमध्ये. जनरल सिम्पटम काय आहे? तर मूव करता करता, म्हणजे एखादा पेशंट चालतोय, तो चालता चालता पडतो, त्याचे स्केलेटल मसल हे रिलॅक्स होतात आणि त्यामुळे तो खाली पडतो, कोलॅप्स होतो. किंवा दात वाजवायला लागतो, किटकिट करतो दातांवर, एकावर एक असं चिविंग ऑफ टीथ, आणि बॉडी त्याची आखडते, म्हणजे स्पाझम होतं. डोळे उघडून तो कधी कधी तो डोळे उघडून असा आजूबाजूला बघतो, रोल ऑन करतो त्याचे डोळे. त्यानंतर काही पेशंट हे बेशुद्ध होत नाही पण खाली पण पडत नाही, पण काही वेळासाठी ते शंटिंग इफेक्टमध्ये जातात, म्हणजे आजूबाजूला काय होतं आहे याचं त्यांना भानच राहत नाही. म्हणजे आजूबाजूला काय चालू आहे, कोण काय बोलत आहे, किंवा आजूबाजूला काय ॲक्टिव्हिटी चालू आहे ते काहीच समजत नाही. इन शॉर्ट, शंटिंग इफेक्टमध्ये जातो. हे त्याचे सिम्पटम्स आहे. तर इपिलेप्सी म्हणजे नेमकी आहे काय, काय होतं इपिलेप्सीमध्ये? तर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते एक्स्ट्रा सेलरमधून इंट्रा सेलमध्ये एंटर करतात, ते आपल्या बॉडीमध्ये नर्व फायरिंग स्टार्ट करतात, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करायला स्टार्ट करतात. ड्यू टू ॲनॅटॉमिकल रिझन, म्हणजे आपल्याला जर ट्रॉमा आहे किंवा ट्यूमर झाला आहे ब्रेनमध्ये, किंवा अनयुजुअल ड्रग यूज करतो आहे आपण, किंवा एखादा पेशंट अल्कोहोल घेतो आहे, त्यांनी सडनली अल्कोहोल घेणं बंद केलं, त्यामुळे नर्वची फायरिंग ही पर्टिक्युलर लोबमध्ये वाढते, किंवा एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये किंवा हेमिस्फेअरमध्ये ट्रान्सफर होते. हा बेसिक कॉज आहे इपिलेप्सीचा. हाय फीवर, इपिलेप्सी इन इन्फंट्स, ड्रग्स यूज, अल्कोहोल विड्रॉल, अ नियर अ ड्राउनिंग ऑर अ लॅक ऑफ ऑक्सिजन फ्रॉम अनदर कॉज, मेटाबॉलिक डिस्टर्बन्स, हेड ट्रॉमा, ब्रेन ट्यूमर, इन्फेक्शन, स्ट्रोक, कॉम्प्लिकेशन ऑफ अ डायबिटीज ऑर अ प्रेग्नन्सी, हे सर्व कॉजेस दिले आहे. तर मी सांगितलंच, नर्वची फायरिंग ही पर्टिक्युलर लोबमध्ये वाढते आणि त्या लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये किंवा एका हेमिस्फिअरमधून दुसऱ्या हेमिस्फिअरमध्ये ट्रान्सफर होते. हे कॉजेस आहे इपिलेप्सीचे. तर आपण आज इपिलेप्सीचं क्लासिफिकेशन बघितलं आणि इपिलेप्सी म्हणजे नेमकी काय आहे ते बघितलं. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अँटी इपिलेप्टिक ड्रग्स बघणार आहोत. तर आजचं आपण लेक्चर इथं थांबवतो आहे. थँक्यू.